विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वीच्या इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये जो प्रश्न चौथा असतो रायटिंग स्किलचा, ज्याच्यामध्ये बी मध्ये तिसरा घटक असतो इंटरव्ह्यू क्वेश्चनच्या बाबतीतला, या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना काय काळजी घ्यायला पाहिजे ते आपण बघतोय. तुम्हाला परीक्षेमध्ये एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीची मुलाखत घ्यायला विचारली जाते. नमुन्यादाखल आपल्याला इथं दिलंय, द फॉलोइंग आर द इंटरव्ह्यू क्वेश्चन दॅट द इंटरव्ह्युअर वुड पुट टू द टॉपर ऑफ द HSC बोर्ड ॲट द रिसेंटली हेल्ड एक्झामिनेशन. या ठिकाणी आजच्या या लेक्चरमध्ये आपल्याला इयत्ता 12वीच्या नुकत्याच झालेल्या परीक्षेमध्ये जो टॉपर आलेला आहे, टॉपर म्हणजे टॉप केलंय त्यानं, त्याचा पहिला नंबर आलेला आहे बोर्डामध्ये, त्याची मुलाखत घेण्यासाठी आपण इथं आता 10 प्रश्न बघणार आहोत. पहिला प्रश्न आपल्याला बघायचा आहे, व्हॉट परसेंटेज डीड यू ऍक्च्युअली एक्सपेक्ट, आपल्याला किती गुणांची अपेक्षा होती, हा प्रश्न तुम्ही सुरुवातीला मुलाखत देणाऱ्याला विचारायचा आहे. दुसरा प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला, हु डू यू गिव्ह क्रेडिट टू फॉर युअर सक्सेस, तुम्हाला हे जे यश मिळालंय या यशाचं जे क्रेडिट आहे ते क्रेडिट हे तुम्ही कोणाला देऊ इच्छिता. तिसरा प्रश्न तुम्ही विचारणार आहात, व्हॉट रोल डीड युअर स्कूल टीचर्स प्ले इन युअर प्रिपरेशन फॉर द HSC एक्झामिनेशन, आपल्याला जे हे यश मिळालेलं आहे ह्या यशामध्ये तुमच्या शाळेतील शिक्षकांचं काय योगदान आहे, त्यांनी तुमची कशी तयारी करून घेतली. पुढचा प्रश्न, हाऊ मच टाईम डीड यू स्पेंड अ डे ऑन स्टडीज, तुम्ही दिवसाला किती वेळ व्यतीत केला, किती वेळ घालवला. पाचवा प्रश्न विचारायचा आहे, व्हॉट मेथड ऑफ स्टडी डीड यू अडॉप्ट, तुम्ही अभ्यास करण्यासाठी कोणची पद्धत स्वीकारली. सहावा प्रश्न तुम्ही विचारणार आहात, हु हेल्पड यू विथ यू डिफिकल्टीज, हु हेल्पड यू विथ युअर डिफिकल्टीज, तुम्हाला ज्या अडचणी आल्या त्या अडचणीमध्ये तुम्हाला कुणी मदत केली, तार घ्या. सातवा प्रश्न विचारायचा, व्हॉट इज युअर ॲम्बिशन इन लाईफ, तुमची जीवनात काय महत्त्वाकांक्षा आहे. पुढचा आठवा प्रश्न विचारा, व्हॉट इज युअर इमिडिएट गोल, तुमचं लगेच तुमचं काय ध्येय आहे. नववा, विच करिअर डू यू प्रपोज टू चूज, तुम्हाला कोणतं करिअर निवडायचं आहे. आणि दहावा प्रश्न विचारायचा, एनी ॲडवाईस टू प्रेझेंट बॅच ऑफ स्टुडंट्स प्लीज स्टेट, सध्याचे परीक्षा देणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल. तर अशा पद्धतीनं परीक्षेमध्ये तुम्हाला एक विशिष्ट फॉर्मॅट विचारला जातो, परंतु तो फॉर्मॅट न करताही तुम्ही जर अशा पद्धतीचे प्रश्न तिथं लिहिले तर तुम्हाला 4 पैकी 4 गुण नक्कीच मिळतात. धन्यवाद.